बनवलेली आहे गरमागरम अशी दह्याची आंबट गोड कढी, खूप छान लागते, कशासोबतही खाऊ शकता, रात्रीच्या जेवणालाही एकदम हलका मेनू आहे कढी भात। तर कशी बनवली नक्की बघा, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर कढीसाठी काय काय साहित्य लागतं बघून घेऊया। हे घेतलेलं आहे अर्धा किलो दही, जास्त आंबटही नाही आहे आणि जास्त गोड पण नाही, असं आंबट गोड मलईदार दही आहे, अर्धा किलो घेतलेलं आहे। त्यासाठी फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे जिरे, मोहरी, 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात। फोडणीसाठी हिंग घेतलं आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत पूर्ण एक गड्डी, लसूण कापून बारीक चॉप करून घेतलं आहे। हे घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ, आपल्याला दह्यामध्ये मिक्स करायचं आहे ते, आणि मेथी दाणे आहे थोडेसे, कढीपत्ता, आणि हे जे आहे एक तेजपत्ता। तेजपत्त्यामुळे एकदम कढीला अशी ऑथेंटिक टेस्ट येते, त्यामुळे तेजपत्ता जर कधी वापरत नसाल तर एक तेजपत्ता फोडणीमध्ये नक्की घाला। चला तर मग सुरुवात करून घेऊया। मीठ घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि आता आपण कढीला सुरुवात करूया। आता आपण मिक्सरचं जार घेतलं आहे, आपल्याला दही उसळून घ्यायचं आहे, कारण कसं आहे जरी प्लेन दही असलं तरी त्यामध्ये गाठी वगैरे असतात आणि कढी आपली फुटू शकते। तर तुम्ही रवीने उसळून घ्या, रवीने जरी उसळलं तरी चालतं, पण मिक्सरमध्ये जे आहे ते एकसारखं प्लेन होतं दही, त्यामुळे मी मिक्सरमध्येच काढते। हे सगळं संपूर्ण दही मिक्सरमध्ये टाकून घेऊया। दही घेतलंय, त्यामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी बेसन पीठ। बेसन पीठ एकजीव होण्यासाठी वापर केला जातो, काही एकदम फक्त दह्याचीच करतात, थोडंसं बेसन पीठ टाकलेलं कधीही बरं असतं। त्यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे मीठ। मीठ उसळण्यामध्येच आपण टाकणार आहोत, वरून टाकण्याची भीती वाटते कढी फुटू शकते, त्यामुळे अशा पद्धतीने याच्यामध्ये मीठ टाकून घेतले। आता दही आंबट आहे, मी थोडं टेस्ट केलं होतं, त्यामुळे टाकून घेऊया 1 चमचा भरून त्यामध्ये साखर। साखरऐवजी तुम्ही थोडासा गुळाचा खडा जरी वापरला तरी चालतो। चला आता 1-2 मिनटं मिक्सरमध्ये एक प्लेन अशा पद्धतीने उसळून काढू। बघू शकता तुम्ही एकसारखं असं दही आपलं उसळून झालेलं आहे। आता करूया फोडणीची तयारी। आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आता टाकून घेऊया थोडंसं तूप। हे ऑप्शनल आहे, आता तुम्ही तूप वापरा, तेल वापरा, जसं तुम्हाला हवं असेल तसं, पण मी कढीला तेल नाही वापरत, त्यामुळे मी तुम्हाला या पद्धतीने दाखवते। यांनी कढीचा रुचकरपणा खूप वाढतो, त्यामुळे आपण टाकून घेतले 2 चमचे तूप, म्हणजे डालडा नाही आहे, लोणकढी तूप आहे, गावरान तूप, तुम्हाला तुम्ही दुसरं वापरलं तरी चालेल। चांगलं गरम झालंय, तुपामध्ये टाकून घेऊया 1 चमचा जिरे। आता टाकूया 1 चमचा मोहरी। जिरे मोहरी छान कडकडली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा मेथ्या जो घेतला होता, मेथ्याने कढीला खूप छान प्रकारची वेगळी टेस्ट येते, मेथ्या अवश्य घालत चला, तब्येतीलाही चांगला असतो, आणि कढी वरण या पद्धतीमध्ये तुम्ही वापरला तर त्याची टेस्ट नक्कीच वाढणार। मेथ्याही एकदम छान फुललाय। आता कढीपत्ता आणि तेजपात टाकू। आता टाकून घेऊया लसूण आणि हिरवी मिरची। कढीचे बरेच प्रकार आहेत मैत्रिणींनो, अमसुलाची कढी बनवतात आणि दह्याचीही बनवतात, पण या पद्धतीची कढी घराघरामध्ये आवडते, थंड, पाचक, आरोग्याला चांगली, आणि कढी जर जेवणामध्ये असेल तर नक्कीच जेवणाचा स्वाद वाढतो, आणि गरमागरम कढी आणि भात म्हटलं तर ते भारीच कॉम्बिनेशन आहे। कधी जर घाईच्या वेळामध्ये सारखा आपण सारखाच वरण भात बनवतो, मसाले भात बनवतो, तर कधीतरी कढी भातही बनवला संध्याकाळच्या वेळेला तर नक्कीच हेल्दी जेवण आहे आणि टेस्टीही आहे। छान असं लसूण आणि मिरची फ्राय झाली आहे। शेवट टाकणार आहोत हिंग, आणि आता लगेच आपण उसळलेलं आपलं जे दही आहे ते टाकून घेणार आहे। हिंग टाकलाय, थोडंसं जास्त वापरते मी, एकदा छान एक पद्धतीने एकजीव करून घेऊया। आणि आता आपण आपलं
दही त्यामध्ये घालून घेऊ। तर दही टाकताना गॅस बारीक करणार आहोत, एकदम बारीक। त्यामुळे काय होतं, मोठ्या गॅसमध्ये जर तुम्ही हे दही ओतलं तर कढी जागेवर फुटू शकते, त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतात। तर त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आपल्याला। गॅस एकदम बारीक करायचा आहे फ्लेम। हे आपलं परतून झाल्यावर सगळं लसूण वगैरे, आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे उसळलेलं दही। आणि एका हाताने दही ओतायचं आणि एका हाताने चमचा कंटिन्यू असा चालवत ठेवायचा, कुठेही थांबायचं नाही आपल्याला। म्हणजे काय होतं, कढी फुटत नाही अजिबात। बघू शकता तुम्ही, आता चमचा अजिबात थांबवायचा नाही आपल्याला। पाणी वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही 2 मिनटं गॅस तसाच बारीक ठेवा, आणि लगेच जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे तेवढं पाणी तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। पण गॅस वाढवायचा आहे नाही आहे कुठे, आणि चमचा थांबवायचा नाही आहे। 1-2-4 मिनटं फक्त आता आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे। एक ग्लास पाणी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे आता जारमध्ये मिक्सीच्या, आणि तो जार विसळून परत 1 ग्लास पाणी कढीमध्ये ओतलं आहे। बस आता मला एवढी कढी पातळ पुरेशी आहे, जास्त घट्ट अजिबात नाही ठेवायची। आपल्याला सहजासहजी पिता येईल किंवा भाताबरोबर सोबत खाता येईल असं वरणाच्या कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे कढी। आता काही जास्त आपल्याला त्याला शिजू द्यायचं नाही, 1-2-4 मिनटं फक्त। आणि जशी भाजी उकळवतो किंवा वरण उकळवतो तशी एकदम खतखतून उकळी ही अजिबात घ्यायची नाही आहे, कढी फुटते त्याच्यामुळे। 1-2-4 मिनटं फक्त आता आपली कढी तयार आहे। बघू शकता 5 मिनटानंतर कढी एकदम छान अशी सेट झालेली आहे। आता त्यामध्ये टाकून घेऊया मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर गार्निशिंगसाठी, आणि तयार आहे आपली गरमागरम आंबट गोड अशी कढी। तुम्हाला सर्व करून दाखवते वाटीमध्ये। मस्त अशी गरमागरम आंबट गोड कढी तयार आहे। ही कढी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकता, किंवा अगदी वाटीभर पिण्यासाठी जरी वापरली तरी एकदम झकास। मस्त अशी आंबट गोड रुचकर कढी तयार आहे। तर कशी वाटली आपल्याला ही महाराष्ट्रीयन गरमागरम आंबट गोड कढी? व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला वनिता किचन रेसिपी चॅनलचे तर नक्की सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन पडलं की दिसत। नमस्कार।